हिंगोली शहरातील सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली शाखा परभणीच्या वतीने बँकेच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 2 दरम्यान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर सकाळी 7 ते 9 दरम्यान स्वच्छता अभियान गांधी पार्क ते अष्टभुजा मंदिर परिसरात राबविण्यात आले. या आरोग्य तपासणी व स्वच्छता अभियान कार्यक्रमास मोठ्या संख्येने परभणीकर उपस्थित होते. तसेच शाखा सल्लागार समितीचे सदस्य प्रभाकरराव देशमुख, विजय पिंगळे, सुरेश कत्रुवार, माधवराव पांगरकर, सुरेंद्र शहाणे, राजेंद्र देशपांडे, सहायक विभागीय अधिकारी विश्राम भरणे, शाखा अधिकारी विजय देशपांडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. विद्याधर गोविंदराव देशपांडे, शाखाधिकारी सांगली अर्बन बँक शाखा परभणी. सांगली अर्बन बँकेची स्थापना 1935 साली रथसप्तमी या दिवशी करण्यात आली. आज बँकेला 84 वर्ष झालेले आहेत. 84वा वाढदिवस आज आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने बँकेच्या 36 शाखांमध्ये आरोग्य शिबिर आणि स्वच्छता अभियान हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. सकाळी 7 ते 9 या परिसरात सांगली अर्बन शाखा परभणीच्या वतीने गांधी पार्क ते अष्टभुजा चौक आणि अष्टभुजा चौक ते गुजरी 12 असं स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे दुपारी 10 ते 2 या वेळात आरोग्य शिबिर घेण्यात येणार असून बँकेतले सभासद व ग्राहक यांनी या शिबिरासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तसेच सदरील स्वच्छता अभियानात सांगली अर्बन बँकेचे शाखा सल्लागार माननीय प्रभाकरराव देशमुख, विजयजी पिंगळे, राजेश देशपांडे, तसंच स्वच्छता दूत राजेश काय कालानी, डॉक्टर कालानी, नंतर डॉक्टर आणि त्यांचा ग्रुप, त्या सर्वांनी सहभाग घेऊन स्वच्छता अभियान पार पाडण्यात आलेलं आहे. आरोग्य शिबिरामध्ये 6 प्रकारचे टेस्ट करण्यात येणार आहेत. त्यामध्ये CBC टेस्ट, HB टेस्ट, कॅन्सर मार्कर टेस्ट, थायरॉइड टेस्ट, शुगर ॲट रँडम टेस्ट अशा 6 प्रकारचे टेस्ट आरोग्य शिबिरात करणार आहोत. कलीम कुरेशी, स्टार न्यूज, परभणी.